सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक, कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी, लोकविकास न्यूज, खबर महाराष्ट्राची, लोकविकासाची। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मराठा आरक्षणासंदर्भात आज लोकसभेमध्ये चर्चा झाली, नव्याने दुरुस्ती करण्यात आली। सुप्रीम कोर्टाने निर्णय देत असताना जो विषय उपस्थित झाला होता, हे अधिकार राज्याला का केंद्राला, आज सर्वानुमते अधिकार राज्याला देण्यात आले। यामुळे निश्चित मराठा आरक्षणाला फायदा होईल, परंतु याचबरोबरीने आम्ही सर्वांनी एकच मागणी केली होती कि मराठा आरक्षण देत असताना किंवा कुठलेही आरक्षण देत असताना अपवादात्मक परिस्थितीचे पॅरामीटर डिसाइड त्या ठिकाणी करण्यात यावे। अपवादात्मक परिस्थितीचे पॅरामीटर डिसाइड करण्यासाठी याच्यामध्ये भाष्य व्हावं, परंतु तसं भाष्य याच्यामध्ये झालेलं नाही। उद्या राज्यसभेत देखील हा कायदा स्वर्णमते पारित केला जाईल। आता सर्व विषय पुन्हा एकदा राज्याकडे आलेला आहे, तर राज्य सरकारला आमची विनंती राहील की तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मागास आयोगामध्ये कमीत कमी मागचे चार अनुभवी सदस्य मराठा समाजाचे घ्यावे, त्यांची एक सब कमिटी करावी व त्या सब कमिटीला तत्काळ मराठा आरक्षणासंदर्भात काम करण्यासाठी आदेशित करावं। व मागच्या वेळेला मला आठवतं की मी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन टाइम बाउंड करून आणला होता, त्या पद्धतीने राज्य सरकारने विशिष्ट कालमर्यादामध्ये आयोगाचा अहवाल घ्यावा, कारण मागच्या आयोगांचा अनुभव फार वेगळा आहे। पाच पाच दहा दहा वर्ष प्रत्यक्ष त्या ठिकाणी करावी लागली। आता स्पष्ट झालेला आहे की अधिकार राज्याकडे आलेला आहे, राज्यांनी आयोग नेमायचा आणि नेमलेला आयोग याच्याकडनं तत्काळ अहवाल बनवून घ्यायचा, याच पद्धतीने काम करावं लागेल। व तसेच राज्यातील विरोधी पक्ष व भारतीय जनता पार्टीला देखील आमची विनंती राहील की केंद्राने राज्याला अधिकार दिले म्हणजे केंद्राची जबाबदारी संपते असं नाही, तुम्हालाही राज्य सरकारसोबत येऊन दोघांनी एकत्र येऊन आमचा प्रश्न निकाली लावा लागेल, कारण मागच्या दोन वेळेस मराठा आरक्षण मिळालं आणि आज देखील आमचे तरुण अभ्यास करून मेहनत घेऊन उत्तीर्ण झाले, परंतु मंत्र्यांच्या दारामध्ये चपराशासारखे बसलेले आहेत। दयनीय अवस्था माझ्या तरुणांची आहे, त्यामुळे अवस्था पुन्हा होऊ नये याकरिता सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन आम्हाला टिकणारं आरक्षण द्यावं, एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे।